दादा नमस्कार। नमस्कार नमस्कार, बसा बसा बसा। अहो पेढे घ्या पेढे। वाह कसले पेढे, काय झालं? आज माझ्या मुलाच्या कष्टाचं चीज झालं। वा छान। दादा माझा मुलगा गेले कित्येक महिने एका कल्पनेवर काम करत होता, त्याला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे। अच्छा। महाराष्ट्र शासनाने त्याच्या या कल्पनेला मान्यता दिली, आता तो स्वतःचा नवा बिझनेस स्टार्ट करतोय। मग तर पेढे नाही पाटी पाहिजे, पाटी जरूर। निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बहुजन मुक्ती पार्टीचा नगर परिषदेवर धडक मोर्चा, आनंद दिघे भाजी मार्केटवाल्यांचा जन आक्रोश। बहुजन मुक्ती पार्टी व आनंद दिघे भाजी मार्केट यांच्या संयुक्त विद्यमाने काल बदलापूर नगर परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। गेल्या 30 वर्षांपासून स्वर्गीय आनंद दिघे भाजी मार्केट व छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट हे कायदेशीर आणि फायदेशीर भरत असताना बेकायदेशीर आठवडे बाजार बंद करा यामुळे फळभाजी विक्रेत्यांनी एकच जनाक्रोश केलाय। गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नगरसेवक आणि दलालांच्या मार्फत बेकायदेशीर आठवडे बाजार भरवून इतर फळभाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येते अशी प्रतिक्रिया आनंद दिघे भाजी मार्केटवाल्यांनी दिली आहे। आम्ही जे स्वर्गीय आनंद दिघे भाजी मार्केट यांचा जवळजवळ 25 ते 30 वर्षांपासून विषय प्रलंबित आहे की त्यांना अधिकृतपणे या ठिकाणी लायसन्स देण्यात यावे, त्याचबरोबर आठवडी बाजार जो भरला जातो त्या आठवडी बाजारामुळे इकडचा जो स्थानिक दुकानदार आहे त्याच्यावरती उपासमारची वेळ आलेली आहे। एवढंच नव्हे तर त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रवृत्त केलं जातं, कारण आम्ही ह्याच्या संदर्भात 2 तारखेला मोर्चा काढण्यासाठी जेव्हा आम्ही तयारी केली तेव्हा 1 तारखेला आम्हाला लिखित स्वरूपात नगरपालिकेच्या माध्यमातून मुख्य अधिकारी यांनी बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला लिखित दिलं की तुम्ही मोर्चा काढू नका, आम्ही जे आठवडी बाजार आहेत आणि इतर तुमचे जे विषय आहेत ते मार्गी लावू आणि तुम्हाला न्याय देऊ। असं असताना पण 1 तारखेला लिखित दिल्यानंतर आम्ही 2 तारखेला प्रोटोकॉलप्रमाणे आमच्या मोर्चाला कायदेशीर स्थगिती दिली होती, पण स्थगिती दिल्यानंतर 2 तारखेलाच 2-3 तारखेनंतर लगेच तातडीने सर्व बाजार अधिक जास्त ताकदीने इथे भरावे लागले, त्यांचे उद्घाटन झाले, नवीन बाजार तयार झाले, म्हणजे नगरसेवक त्याच्यानंतर इकडचे आमदार असतील, राजकीय माणसं असतील, त्यानंतर प्रशासनाचे अधिकारी असतील, यांना याच्यातनं पैसा मिळतो म्हणून भ्रष्टाचार करण्यासाठी हे बेकायदेशीर आठवडी बाजार भरत आहेत आणि ह्याचे संदर्भात आम्ही त्यांना मग काय केलं की माहिती दिल्यानंतर पण त्यांनी कुठली कारवाई केली नाही, विविध कारणं सांगितली। मग आम्ही काय केलं त्याच्यानंतर कायद्यानुसार आम्ही पुन्हा एकदा त्यांना अर्ज केला की जर का तुम्ही काय आठवडी बाजार बंद नाही केला तर 17 तारखेला मोर्चा करू, तो आजचा तारीख आहे। त्याच्यानंतर आम्ही तहसीलदारांना भेटलो, तहसीलदारांना ही सगळी माहिती आणून दिली लक्षात। त्यांनी तेच जर आमच्या एकदम रफ लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर गाजर दाखवलेलं आहे आणि चॉकलेट दिलेलं, दुसरं काय नाही। आम्हाला यांच्यावरती विश्वास नाही आहे, कारण आता हे फक्त प्रोटोकॉल म्हणून आमच्या लोकांना आम्हाला अडचणीत टाकायचं नाही, ती लोकं वयोवृद्ध माणसं आहेत, लहान मुलं आहेत तिकडे 4-4 वर्षाची। आमची भूमिका आम्ही स्पष्ट तहसीलदारांना लिहिलेली, आम्ही योगेश गोडसेंकडून आता अपेक्षा ठेवलेली नाही, परंतु आम्ही त्यांच्याकडे लिखित मागितले आम्हाला पुरावा असावा म्हणून। आम्ही तहसीलदारांना 2 मागण्या केल्या आहेत, 1 आठवडी बाजार बंद झाला पाहिजे आणि त्यासाठी अधिकृत त्यांच्या माध्यमातून एखादा अधिकारी नियुक्त झाला पाहिजे जो आम्हाला याच्या संदर्भात लिखित स्वरूपात सर्व डायलॉग करेल आणि माहिती देईल, पहिली गोष्ट। दुसरी आमची मागणी सांगितली की योगेश गोडसे यांनी लिखित देऊन पण जर कारवाई केलेली नाहीत त्याचा अर्थ त्यांनी शिस्तभंग केलेला आहे आणि सर्व्हिस कंडक्ट रूल याच्यानुसार या कायद्यानुसार जे सरकारी कर्मचारी त्यांनी आपलं जर का कायदे कसूर केला असेल त्याचं कामाचं जर त्यांनी कसूर केला असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी आमच्या मागणी त्यांच्या वरिष्ठांकडे केलेली आहे। पण इथून जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही मोर्चा तर काढूच, संघर्ष आमचा चालू राहील आणि आम्ही केस करू आणि कोर्टात पण जाऊ याच्यासाठी। दरम्यान बदलापूर नगर परिषद मध्ये आठवडे बाजार बंद करण्याचा ठराव झाला असताना देखील मुख्याधिकारी व अतिक्रमण विभाग वैयक्तिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे आठवडे बाजार बंद करत नाहीत असा आरोप बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा प्रमुख निलेश येवले यांनी केलाय। जर आठवडे बाजार बंद केले गेले नाहीत तर यापुढे आमरण उपोषण करून मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना निलंबित करण्याचा घाट धरू असा आक्रोशजनक मत आनंद दिघे भाजी मार्केटचे अध्यक्ष सुरेश जवळेकर यांनी केलाय।
ऊर्जा पर मीटिंग नंतर गोडसे साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की बेकायदेशीर भरणारे बाजार आम्ही त्वरित बंद करू, पण त्यांनी शब्दाला जागले नाही. उलट काय म्हणतात की आम्ही आम्हाला पोलीस संरक्षण मिळत नाही. जर त्यांना पोलीस संरक्षण मिळत नाही तर आम्ही पोलीस संरक्षणचं बघून घेतो. तुम्ही आम्हाला चार वेळीचं पत्र द्यावं की आम्हाला पोलीस संरक्षण मिळत नाही म्हणून, आम्हाला लिखी द्या पोलीस संरक्षण मिळत नाही म्हणून. तुंडी बोलू नका असं मी त्यांच्याकडे आत्ता या मोर्चाद्वारे मागणी करत आहे. जर पुढची भूमिका माझी अशी आहे, हा मोर्चा जर आता जर त्यांनी आता ही पण दखल नाही घेतली तर मी मोर्चा आमरण उपोषण लावणार आहे नगरपालिकेच्या पुढं. आणि जोपर्यंत माझी आठवडी बाजार बंद होणार नाही मी इथून आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही याची खबरदारी या गोडशांनी घ्यावी. यावेळी फळभाजी विक्रेत्यासोबत बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून बदलापूर नगर परिषदेवर धडकला. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.